मराठी सिने जगतात एक नवीन मैलाचा दगड ठरणारा मराठी सिनेमा. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे तर मराठीसाठी देखील झटणारं असं हे व्यक्तिमत्व म्हणजेच यशवंतराव चव्हाण. महाराष्ट्रातल्या अनेक मराठी सिनेमांची दखल सर्वत्र घेतली जात आहे आणि त्यातच धग, सौ शशी देवधर, फँड्री यांसारख्या सिनेमानंतर आपल्या भेटीला आलेला एक नवा जीवनपट यशवंतराव चव्हाण बखर एका वादळाची. भारतीय सारी दुनिया को भगवान बुद्ध की विश्व शांति का संदेश देना चाहते हैं. मराठी सिनेमा जगतामध्ये जैत रे जैत या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या जब्बार पटेल यांनी आपण सगळ्यांसाठी आणलाय एक नवा मराठी जीवनपट यशवंतराव चव्हाण बखर एका वादळाची. साताऱ्यातल्या कराडमध्ये जन्मलेलं एक व्यक्तिमत्व यशवंत, ज्याला यशवंतराव चव्हाण होण्याची उमेद आहे, उत्तम वक्तृत्व कला ज्याच्या ठाई आहे, शिक्षणाची ओढ आहे आणि त्याचसोबत आत्मविश्वासाच्या जोरावर अनेक राजकीय लढे लढणारा हा यशवंतराव चव्हाण. संपूर्ण स्वराज्य हीच आपल्या देशाची एकमेव मागणी. एका गरीब घरात जन्माला आलेला हा मुलगा लहानपणीच मला यशवंतराव चव्हाण व्हायचं आहे असं म्हणून आपल्या आत्मविश्वासाची जाण लोकांना देतो. आपण ही भूमिगत आंदोलनं करावी, देशासाठी झटावं आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यावं अशी निष्ठा कायम मनी असणारा, नेहरू आणि गांधी यांच्या विचारानं प्रेरित झालेला हाच यशवंत यशवंतराव चव्हाण होण्यासाठी झटतो. आणि म्हणूनच त्यांचा बालपणापासूनचा मुख्यमंत्रीपर्यंतचा प्रवास आणि मग केंद्रमंत्रीपासून थेट मृत्यूपर्यंतचा प्रवास उत्तमरित्या साकारलाय या सिनेमात. बालपणीचा यशवंत, तरुणपणातला यशवंत आणि मग मंत्री झाल्यानंतरचं यशवंतराव चव्हाण या तीनही भूमिका साकारणारे अभिनेते उत्तम काम करतायत. सिनेमामध्ये कलाकार तर बरेच आहेत पण प्रत्येक कलाकारानं आपल्या अभिनयानं या सिनेमाला वजनदार बनवलंय. या सिनेमाची कथा उलगडणारा प्रोफेसर म्हणजेच नाना पाटेकर यांची भूमिका जरी छोटी असली तरी त्यांनी ती उत्तमरित्या साकारलेली आहे. मोर नाचत असताना त्याला कुठल्या बाजूनी पाहायचं हे त्यांच्या विरोधकांना दुर्दैवानं कळलंच नाही. राजकीय चित्रपट बनविण्याची उत्तम जाण असणारे ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक अरुण साधू यांचं सिंहासन तर आपल्या चांगल्याच परिचयाचं आहे. यशवंतराव चव्हाण यांची अनेक भाषणे, त्यांनी आपल्या पत्नीला लिहिलेली अनेक पत्रे आणि त्याचसोबत त्यांच्या संबंधित असणाऱ्या अनेक व्यक्तींशी हितगूज करून त्यांनी या सिनेमाचं संवाद लेखन केलं आहे आणि त्यामुळे या सिनेमातले त्यांच्या आयुष्यातील अनेक बारकावे आपल्याला अरुण साधू यांच्या लेखणीतून साकारलेले पाहायला मिळतात. जब्बार पटेल या दिग्दर्शकानं यापूर्वीही आंबेडकर यांच्या जीवनावर जीवनपट साकारलेला आहे. दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी या सिनेमात स्वातंत्र्यपूर्व काळातील लढा, स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा लढा आणि मग स्वातंत्र्योत्तर काळातील भारतातील राजकीय घडामोडी या उत्तमरित्या हाताळलेल्या आहेत. नाधो महानोर, कुसुमाग्रज यांसोबत यशवंतराव चव्हाण यांच्या आई विठाबाई चव्हाण यांच्या लेखणीतून साकारलेली अनेक गीते आपण सगळ्यांना चित्रपटाची कथा पुढे नेताना दर्शवितात. आनंद मोडक या संगीतकारानं या सिनेमाची कथा पुढे नेण्यासाठी पूरक असणारे अंतरे वापरून या चित्रपटाला साजेसे रूप दिले आणि म्हणूनच या सिनेमात जरी 16 गाणी असली तरी आपल्याला या गाण्यांचा कधीही कंटाळा येत नाही. संगीतकार आनंद मोडक यांनी 16 गाण्यांना संगीतबद्ध करताना प्रत्येक गाण्याची वैविध्यपूर्ण मांडणी लोकांसमोर मांडलेली आहे. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्र्याची ही कथा प्रत्येक मराठी माणसानं पाहण्यासारखी आहे, त्यामुळे हा सिनेमा आपण आवर्जून पाहावा. अनेक नाटकांचे आणि सिनेमांचे रिव्ह्यूज पाहण्यासाठी नक्कीच सबस्क्राईब करा अल्ट्रा मराठी.